परिमेय संख्यांवरील काही क्रिया व गुणधर्म बेरीज या आकृतीचे निरीक्षण करा यामधून बेर्जेचा कोणता गुणधर्म कळतो ऋण तीन अधिक चार बरोबर चार अधिक तीन या बेरजांची उत्तर समान आहेत बेरीज करताना संख्यांच्या क्रमाला महत्व नसते त्यातून बेर्जेची क्रमनिरपेक्षता हा गुणधर्म कळतो ए अधिक बी बरोबर बी अधिक ए वरील आकृतीत प्रथम तीन अधिक चार बरोबर एक ही बेरीज करून त्यात नंतर दोन ही संख्या मिळवली आहे त्या बेरजेचे उत्तर तीन आहे त्याच्या खालील आकृतीत प्रथम चार अधिक दोन बरोबर सहा ही बेरीज ऋण तीन मध्ये मिळवली आहे त्या बेरजेचेही उत्तर तीन आहे म्हणजेच ऋण तीन अधिक चार अधिक दोन बरोबर रुन तीन अधिक चार अधिक दोन याला बेरजेचा साहचर्याचा गुणधर्म म्हणतात ए अधिक बी अधिक सी बरोबर ए अधिक बी अधिक सी सर्व विद्यार्थ्यांना आवडणारी बेरीज म्हणजे दिलेल्या संख्येत शून्य ही संख्या मिळवणे कारण याचे उत्तर कधीच चुकत नाही ए अधिक शून्य बरोबर शून्य अधिक ए बरोबर ए कोणत्याही संख्येत शून्य मिळवल्यास किंवा शून्यमध्ये कोणतीही संख्या मिळवल्यास त्या संख्येमध्ये काहीही बदल होत नाही त्यामुळे शून्यला बेरजेचा अविकारक म्हणतात दोन विरुद्ध संख्यांची बेरीज बरोबर शून्य या बेर्जेच्या अविकारा एवढीच येत असल्यामुळे त्यांना परस्परांच्या बेरीज व्यस्त संख्या सुद्धा म्हणतात वजाबाकीचा अर्थ व गुणधर्म वजाबाकीला बेर्जेची विरुद्ध क्रिया म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का नसेल तर पुढे दिलेली उदाहरणे पहा व कारण शोधण्याचा प्रयत्न करा एक दहा वजा चार बरोबर सहा व दहा अधिक ऋण चार बरोबर सहा म्हणून दहा वजा चार बरोबर दहा अधिक ऋण चार दोन ऋण तेवीस वजा एकोणचाळीस बरोबर ऋण बासष्ट व ऋण तेवीस अधिक ऋण एकोणचाळीस बरोबर ऋण बासष्ट म्हणून तेवीस वजा एकोणचाळीस बरोबर ऋण तेवीस अधिक ऋण एकोणचाळीस यावरून असे दिसते की ए मधून बी ही कोणतीही संख्या वजा करणे म्हणजेच ची विरुद्ध संख्या ऋण बी ही मध्ये मिळवणे यामुळे वजाबाकीला बेर्जेची विरुद्ध क्रिया म्हणतात दोन संख्यांची बेरीज करताना त्यांच्या क्रमाला महत्त्व नसते हे आपण पाहिले दोन संख्यांची वजाबाकी अशीच क्रमनिरपेक्ष असते काय हे तुम्ही पडताळून पहा त्यासाठी पुढील रिकाम्या जागा भरा एक तीन वजा पाच बरोबर दोन पाच वजा तीन बरोबर ही उत्तरे म्हणून वजाबाकी ही क्रिया ही उत्तरे समान म्हणून वजाबाकी ही क्रिया क्रमनिरपेक्ष गुणाकार व त्याचे गुणधर्म प्राथमिक शाळेत तुम्ही दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय याचा बेरजेशी काय संबंध असतो हे शिकलात त्यावरून नैसर्गिक संख्यांचे पाढे तुम्ही शिकला आहात पण जर आता आठवत नसेल तर पुढील उदाहरणे पहा दोन गुणिले चार म्हणजे दोन मध्ये दोन हीच संख्या चार वेळा मिळवणे दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर आठ नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराचा हा अर्थ असतो वरील आकृतीत संख्या रेषेच्या वर हे दाखवले आहे उत्तर आठ हे सगळ्यांना माहीत आहे क्रम बदलून चार गुणिले दोन बरोबर चार अधिक चार बरोबर आठ वरील आकृतीत संख्या रेषेच्या खाली हे दाखवले आहे यातून गुणाकाराचा जो गुणधर्म कळतो त्याला काय म्हणतात उत्तर याला गुणाकाराचा क्रमनिरपेक्षता गुणधर्म म्हणतात चिन्हात ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए दोन बेर्जेप्रमाणे पुढील तीन संख्या घेऊन गुणाकार क्रियेच्या बाबत साहचर्याचा गुणधर्म सत्य असतो का ते पडताळून पहा ए बरोबर चौदा बी बरोबर ऋण तीन सी बरोबर एक छेद दोन एक ए गुणिले बी गुणिले सी बरोबर गुणिले बरोबर चौदा गुणिले बरोबर चौदा गुणिले बरोबर दोन ए गुणिले बी गुणिले सी बरोबर गुणिले एक छेद दोन गुणिले एक छेद दोन बरोबर तीन ए गुणिले बी गुणिले सी ए गुणिले बी गुणिले सी या चौकटीत बरोबर किंवा बरोबर नाही यापैकी योग्य चिन्ह भरा दोन मोठ्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार तुम्ही शिकला आहात त्यामध्ये आपण गुणाकाराचा एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म नकळत वापरत असतो चोपन्न गुणिले ब्याण्णव हा गुणाकार तुम्ही आत्ता एका कागदावर किंवा पाटीवर करा पायरी एक प्रथम एकक स्थानच्या दोनने ने चोपन्ना गुणलेत पायरी दोन नंतर ब्याण्णवच्या दशकस्थानच्या नऊने चोपन्नला गुणलेत पण एकक स्थानी शून्य का लिहिले माहीत आहे का पायरी तीन मिळालेल्या वरील दोन गुणाकारांची बेरीज केलीत उत्तर बरोबर आहे रीतही बरोबर आहे पण पुढे दिलेले कारणही समजावून घ्या गुणाकाराचे बेर्जेवर वितरण एक आपण येथे ब्याण्णव बरोबर नव्वद अधिक दोन हा दशमान संख्यांचा अर्थ उपयोगात आणतो हे लक्षात घ्या दोन चोपन्न गुणिले ब्याण्णव बरोबर चोपन्न गुणिले नव्वद अधिक दोन बरोबर चोपन्न गुणिले नव्वद अधिक चोपन्न गुणिले दोन बरोबर चोपन्न गुणिले नऊ गुणिले दहा अधिक चोपन्न गुणिले दोन या पायरीत चोपन्न गुणिले नऊ ला दहाने गुणावयाचे असते त्यामुळे आपण दहाने गुणून येणारा अंक शून्य आधी लिहून घेतो व नंतर नऊ ने गुणतो येथे गुणाकाराचे उत्तर शोधताना बेरीज ही क्रियासुद्धा करावी लागते या गुणधर्माला गुणाकाराचे बेरजेवर वितरण असे म्हणतात ए गुणिले बी अधिक सी बरोबर ए गुणिले बी अधिक ए गुणिले सी गुणाकाराचा अर्थ व गुणधर्म एक दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने गुणल्यास दिलेली संख्या बदलत नाही त्यामुळे गुणाकाराचा अविकारक कोणता उत्तर दिलेल्या संख्येला ने गुणल्यास दिलेली संख्या बदलत नाही त्यामुळे एक हा गुणाकाराचा अविकारक आहे दोन कोणतीही शून्ये तर संख्या घ्या तिला अशा संख्येने गुणा की गुणाकाराचे उत्तर गुणाकार अविकारा एवढे मिळेल या दोन संख्यांना परस्पराचे गुणाकार व्यस्त म्हणतात यावर विचार करून पुढील प्रश्नांची उत्तरे ठरवा ए धनसंख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणत्या प्रकारची संख्या असते उत्तर धनसंख्येची गुणाकार व्यस्त संख्या धनच असते बी ऋणसंख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणत्या प्रकारची संख्या असते उत्तर ऋणसंख्येची गुणाकार व्यस्त संख्या ऋणच असते सी शून्यला गुणाकार व्यस्त का नसतो उत्तर शून्यला कोणत्याही संख्येने गुणले की एक हा गुणाकार अविकारक मिळत नाही शून्यला कोणत्याही संख्येने गुणले की नेहमी शून्य हेच गुणाकाराचे उत्तर मिळते त्यामुळे शून्यला गुणाकार व्यस्त नसतो शून्यचा गुणाकार गुणधर्म शून्यला कोणत्याही संख्येने गुणल्यास उत्तर शून्य मिळते यावरून आपण असेही निश्चितपणे ठरवू शकतो की जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल तर त्यापैकी एकतरी संख्या शून्य असतेच जर ए गुणिले बी बरोबर शून्य असेल तर ए बरोबर शून्य किंवा बी बरोबर शून्य शून्यचा हा गुणाकार गुणधर्म फार उपयुक्त आहे भागाकाराचा अर्थ व त्याचे गुणधर्म जो संबंध बेरीज व वजाबाकीमध्ये असतो असे आपण पाहिले तोच संबंध गुणाकार व भागाकार यांच्यामध्ये असतो असे सांगितले तर तुम्हाला ए ला बी ने भागणे म्हणजे काय हे सांगता येईल का बी बरोबर शून्य नाही बरोबर आहे की भागाकार ही गुणाकाराची व्यस्त क्रिया आहे एला बी ने भागणे म्हणजे एला बीच्या गुणाकार व्यस्त एक छेद बी ने गुणणे हा भागाकाराचा अर्थ आहे शून्यला गुणाकार व्यस्त नसतो म्हणजेच एक छेद शून्य अशी संख्या नसते त्यामुळे एला बी ने भागणे यासाठी बी बरोबर शून्य नाही ही अट आवश्यक असते म्हणून शून्यने ने भागणे अर्थहीन असते असेही तुमच्या वाचनात येईल एक दोन धनसंख्यांचा भागाकारही धन असतो दोन एक धन व एक ऋणसंख्या यांचा भागाकार ऋण असतो तीन दोन ऋणसंख्यांचा भागाकारही धन असतो चार विरुद्ध संख्यांचा भागाकार बरोबर ऋण एक वास्तव संख्यांचे गुणधर्म जर ए बी सी या कोणत्याही संख्या असतील तर बेरजेचा गुणधर्म क्रमनिरपेक्षता ए अधिक बी बरोबर बी अधिक ए साहचर्य ए अधिक बी अधिक सी बरोबर ए अधिक बी अधिक सी बेरीज अविकारक ए अधिक शून्य बरोबर शून्य अधिक ए बरोबर ए बेरीज व्यस्त ए या प्रत्येक वास्तवसंख्येसाठी ऋण ए ही अशी संख्या असते की ए अधिक ऋण ए बरोबर शून्य गुणाकाराचा गुणधर्म क्रमनिरपेक्षता ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए साहचर्य ए गुणिले बी गुणिले सी बरोबर ए गुणिले बी गुणिले सी गुणाकार अविकारक A एक एक ए गुणिले एक बरोबर एक गुणिले ए बरोबर ए गुणाकार व्यस्त जर ए बरोबर शून्य नाही तर ए या प्रत्येक वास्तवसंख्येसाठी एक छेद ए ही अशी वास्तवसंख्या असते की ए गुणिले छेद ए बरोबर छेद ए गुणिले ए बरोबर एक वितरण गुणधर्म ए गुणिले बी अधिक सी बरोबर ए गुणिले बी अधिक ए गुणिले सी शून्याचा गुणाकार गुणधर्म जर ए गुणिले बी बरोबर शून्य तर ए बरोबर शून्य किंवा बी बरोबर शून्य